निवडणुका, सत्ता, विकास हा विषय बाजूला ठेवून व्यवसाय तयार होतो. प्रतिनिधी म्हणून पाठवले तर भूमिका कार्यकर्ते पार पाडत नाहीत, तर ते मालक झाले आहेत. यांचे चांगले प्रतिनिधी घडवण्यास युवा संसदेच्या सारख्या रचनांची गरज आहे, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. आणि निवडणुका सुद्धा 1 महिन्याच्या आहेत, तेही जरा वेल कल्चर्ड वातावरणामध्ये शिवायन देता करूया. आणि निवडणुका झाल्यानंतर फ्रॉम द व्हेरी नेक्स्ट डे ग्रामपंचायत असेल तर सगळेजण एकत्र काम करताय, जिल्हा परिषद असेल सगळेजण एकत्र काम करतायत, राज्य असेल सगळे एकत्र काम करतात, असं असायला काय अडचण आहे. आणि ते मी आगामी काळामध्ये राजकारणाची अशी व्याख्या करता येईल का की सगळ्यात जास्त ज्याचे आले त्याचे मंत्रिमंडळ जास्त आहे, पण ज्याचे कमी आले त्याचं कोणीच नाही राज्य चालवण्यामध्ये, आणि त्यांनी फक्त बसून विरोधच करायचा. अशाही काही बेसिक कल्पनांवर आगामी काळामध्ये मला असं वाटतं की आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. आणि अशा प्रकारच्या युवा संसदेच्या माध्यमातून केवळ बोलावं कसं, केवळ जनसंपर्क वाढवावा कसा, केवळ प्रश्न शोधावे कसे, केवळ प्रश्न सोडवावेत कसे, ह्याच्यावरच प्रशिक्षण न होता अशा काही बेसिक मुद्द्यांवर सुद्धा उहापोह झाला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्यातूनच आगामी काळामध्ये एक जी राजकारण्यांबद्दलची प्रतिमा झाली, हे म्हणजे निवडून गेल्यानंतर पुन्हा आपल्याकडे न फिरकणारे, हे म्हणजे निवडून गेल्यानंतर स्वतःची घरं मोठे करणारे, अशा प्रतिमेतून हळूहळू हळूहळू राज्यकर्ता हा खरा माझा प्रतिनिधी अशा स्थितीपर्यंत आपण येऊ. शार्दूलने याची जी खूप चांगली सुरुवात केली आहे त्याबद्दल खूप मनापासून त्याचं अभिनंदन करतो, तुमच्याबद्दल कौतुक व्यक्त करतो की तुम्हाला इतकं काही चाललं आहे राजकारणामध्ये तरीसुद्धा राजकारणात द्यावं असं वाटतं, हा माझ्या दृष्टीने खूप मोठा कौतुकाचा विषय आहे. आणि खरं म्हणजे तीच जिद्द, हे सगळं बदलायचं आहे म्हणून तो आलो, अशी जी जिद्द आहे तीच मला असं वाटतं की एका अर्थाने वेगळी दिशा देऊ शकेल. टीका टिप्पणी करण्याने काही होणार नाही. आणि तर मी तुम्हा सगळ्यांना सुद्धा कधीतरी 5-10 वर्षानंतर आमदार खासदार म्हणून इथे मार्गदर्शन करण्यासाठी येण्याची संधी मिळेल अशी आमची अंबाबाई सगळं देते, त्यामुळे त्या अंबाबाईला आणि आता इथे आल्यानंतर लोक म्हणतात की मग इथे काय, इथल्या जोगेश्वरीला मी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो. धैर्यशील माने, आमदार सिद्धार्थ शिरोळे, राम सातपुते, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य पुरस्कार रवी पाटील, तमन गौडा, सरपंच पुरस्कार कविता घोडके पाटील यांना पुरस्काराने गौरवण्यात आले. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानचिन्ह, मानपत्र व पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते.